नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. रोजचे रोज पुणे, मुंबई, नाशिक, नारायणगाव, संगमनेर, तांबेड बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा. पुणे, मुंबई, नाशिक, नारायणगाव, तांबेड तेजीत आहेत. सुरुवात करून आपण कोल्हापूर बाजार समितीपासून. अवघ झाली ती 158 क्विंटलची, कमीत कमी दर 10 रुपयापासून जास्तीत जास्त 51 रुपये प्रति किलोपर्यंत होते. किरणवर जावलेले भाव आहे ते क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे. पुढील बाजार समिती अहमदनगर आहे. अवघ झाली ती 246 क्विंटलची, कमीत कमी दर 10 रुपयापासून जास्तीत जास्त 50 रुपये प्रति किलोपर्यंत होते. पुणे मांजरेमध्ये 469 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 45, जास्तीत जास्त 54 रुपये प्रति किलोपर्यंत होते. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 94 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 22 रुपयापासून जास्तीत जास्त 38 रुपये प्रति किलोपर्यंत होते. चंद्रपूर गंजवडमध्ये 730 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 24 रुपयापासून जास्तीत जास्त 32 रुपये प्रति किलोपर्यंत होते. पाटणमध्ये 9 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 15 रुपयापासून जास्तीत जास्त 20 रुपये प्रति किलोपर्यंत होते. संगमनेर बाजार समितीमध्ये 1960 क्विंटलची आवक होती, कमीत कमी 12 रुपये, जास्तीत जास्त 42 रुपये प्रति किलोपर्यंत हायस्ट रेट होता. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये 24 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 25 रुपयापासून जास्तीत जास्त 45 रुपये प्रति किलोपर्यंत होते. सातारा बाजार समितीमध्ये 24 क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर 30 रुपयापासून जास्तीत जास्त 40 रुपये प्रति किलोपर्यंत होते. पंढरपूर बाजार समितीमध्ये 26 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 5 रुपये, जास्तीत जास्त 45 रुपये प्रति किलोपर्यंत होते. कल्याणमध्ये 3 क्विंटलची आवक दाखवत आहे, कमीत कमी दर 35, जास्तीत जास्त 45 रुपये प्रति किलोपर्यंत होते. अमरावती बाजार समितीमध्ये 159 क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर 26 रुपयापासून जास्तीत जास्त 30 रुपये प्रति किलोपर्यंत होते. पुणे बाजार समितीमध्ये आज 1086 क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर 10 रुपयापासून जास्तीत जास्त 45 रुपये प्रति किलोपर्यंत होते. पुणे मोशीमध्ये 365 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 30 रुपयापासून जास्तीत जास्त 40 रुपये प्रति किलोपर्यंत होते. नागपूर बाजार समितीमध्ये 800 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 25 रुपयापासून जास्तीत जास्त 50 रुपये प्रति किलोपर्यंत होते. चांदवड बाजार समितीमध्ये 17 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 15 रुपयापासून जास्तीत जास्त 57 रुपये प्रति किलोपर्यंत होते. मंगळवेढा बाजार समितीमध्ये 24 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 27 रुपयापासून जास्तीत जास्त हायस्ट दर 65 रुपये प्रति किलोपर्यंत गेलेला आहे. कामठी बाजार समितीमध्ये 14 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 45, जास्तीत जास्त 55 रुपये प्रति किलोपर्यंत होते. हिंगणा बाजार समितीमध्ये 72 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 11 रुपयापासून जास्तीत जास्त 50 रुपये प्रति किलोपर्यंत होते. मुंबई बाजार समितीमध्ये आज 2087 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 32 रुपयापासून जास्तीत जास्त 42 रुपये प्रति किलोपर्यंत होते. रत्नागिरी बाजार समितीमध्ये 200 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 15 रुपयापासून जास्तीत जास्त 37 रुपये प्रति किलोपर्यंत. सोलापूर बाजार समितीमध्ये 533 क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर 40 तर जास्तीत जास्त 40 रुपये प्रति किलोपर्यंत होते. जळगाव बाजार समितीमध्ये 81 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 35 रुपयापासून जास्तीत जास्त 60 रुपये प्रति किलोपर्यंत होते. नागपूर बाजार समितीमध्ये 35 रुपयापासून जास्तीत जास्त 60 रुपये प्रति किलोपर्यंत होते. कराडमध्ये 69 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 30 रुपयापासून जास्तीत जास्त 35 रुपये प्रति किलोपर्यंत होते. काल नारायणगाव बाजार समितीमध्ये 2500 क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर 25 रुपयापासून जास्तीत जास्त दर 55 रुपये प्रति किलोपर्यंत होते. नारायणगावमध्ये काल टोमॅटोचे भाव परत एकदा सुधारलेले आहेत. हेच रोजचे रोज टोमॅटोचे चढ उतार पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, धन्यवाद.